Hare Nama Eva Kevalam Kalo Nasteva 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 Gatiranyata. या मराठी भगवद्गीता 17 मध्ये तर आज आतापर्यंत आपण दुसऱ्या अध्यायाचा श्लोक नंबर 47 पाहिला होता. आपण आज आपण पुढे 48 पासून पाहूया. चालू करायच्या आधी आपण जसं नेहमी करतो गुरुजनांचा आश्रय घेऊया. देव भगवान श्री कृष्ण आणि जे आपले पूर्वज आचार्य यांचा आश्रय घेऊ. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौरव भक्त वृंदा हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. नाना शास्त्र विचारणे कनिपुनो षट धर्म संस्थापको लोकानां हितकारिणो त्रिभुवने मन्यो शरण्या करो श्री राधा कृष्ण पदारविंद भजनानंदे नमतालिको वंदे रूप सनातन रघुजुगो श्री जीव गोपालको सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर् ज्ञानम् अपोहनम् च वेदेश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृत् वेदविदेव चाहम्. हरे कृष्णा. तर आपण चालू करूया. मी शेअर करतो स्क्रीन. जसं आपण नेहमी करतो आपण पहिले रिकॅप करूया. मागच्या आठवड्यामध्ये आपण काय पाहिलं होतं ते आपण रिकॅप करूया. तर आपण दोन श्लोक पाहिले होते 46 आणि 47. तर मागच्या आठवड्यात कोण कोण होत? आय थिंक मला वाटतं राखी माताजी होते फक्त. करेक्ट. बाकी कोणीच नव्हतं. ठीक आहे. तर आपण रिकॅप करूया. तर ह्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की भगवान म्हणतात यावान अर्थ उदपाने सर्वत संप्लुत उदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानता. त्याचा अर्थ काय आहे की जे एक छोट्याशा जलाशय म्हणजे विहिरीच्या जे उपयोग आहे त्याचा जो उपयोग आहे त्याचा जो हे आहे तो एका मोठ्या नदीतून गंगेच्या जर आपण पाहिलं तर तिकडे आपण सगळं काम जसं पाहिलं होतं की कपडे धुण्यासाठी वेगळी विहीर, पाणी प्यायसाठी वेगळी विहीर, रांगोळ करण्यासाठी वेगळी विहीर. पण जर तेच मोठ्या गंगा नदीमध्ये गेलो तर सगळं तिथे कार्य पूर्ण होतात. तर त्याचं हे भगवान हे उदाहरण देत आहे आणि असं सांगत आहे तिथे की ज्याला वेदांमागचा हेतू माहित आहे त्यांनी त्या ज्ञानी मनुष्याला वेदांशी संबंधित असलेले सर्व कार्य सहजपणे प्राप्त होतात. तर त्या वेदांचा हेतू काय आहे ते पण आपण पाहिलं होतं. भगवान श्री कृष्ण हेच जे आहे सर्व वेदांचा हेतू आहे आणि त्याच्यासाठी आपण भगवद्गीताच्या 15व्या अध्यायाचा 15वा श्लोक पाहिला होता. भगवान म्हणतात वेदेश्च सर्वैर अहमेव वेद्यो वेदांतकृत वेदविदेवचाहम. वेदांचा रचना करणारा मी आहे. वेदांमधून जे जाणून घेण्याची जी वस्तू आहे ते पुढे 15व्या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत. ते म्हणतात ते पण मीच आहे. तर वेदांचा हेतू भगवान श्री कृष्णाचा. ते एकदा जर समजलं तर मग आपल्याला मग दुसरे जे छोटे मोठे जलाशय आहे त्यांच्याकडे जायची गरज आहे. तर भगवान श्री कृष्णच आपली सर्व जे इच्छा आहे ते पूर्ण करते. आणि मग त्यानंतर आपण पाहिला होता श्लोक नंबर 47. त्याच्यामध्ये
हा खूप इम्पॉर्टंट श्लोक आहे. त्याच्यामध्ये काय पाहिलं, कर्मण्ये एव अधिकार असते, मा फलेशु कदाचन, मा कर्म फल हेतुर्भुन, मा ते संगुस्तो कर्मणि. हा खूप फेमस श्लोक आहे. इथे भगवान काय म्हणतात, तुझे नियत कम कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, म्हणजे तुला कर्म करण्याचा अधिकार, पण कर्म फलावर तुझा अधिकार नाही. म्हणजे जसं आपण काही काम केलं, ऑफिसमध्ये गेलो, महिन्याभर आपल्याला काम करायचा अधिकार आहे, पण सॅलरीची अपेक्षा ठेवली नाही पाहिजे, त्याचा अर्थ असा आहे. ते पण आपण पाहिलं की कसं भक्तीमध्ये माणूस या हेतूने काम करू शकतो, तो भौतिक पातळीवर तो असे कर्म करू शकत नाही. आणि पुढे मग हे पण म्हणतात, कर्म फलास ते कारणीभूत आहेस हे पण समजू नकोस, की हे म्हणजे काही झालं मोठं काम तर मी हे काम करून दाखवलं त्याचं कारणीभूत पण मी आहे असं समजू नकोस. आणि आपण पाहिलं की मला कर्म फलांवर अधिकार नाही, त्याचं कारण मी आहे हेही मला समजलं नाही पाहिजे, तर मला कर्म करण्याची इच्छा होणार नाही. तर ते पण सांगतात की मात्य संघ असता अकर्मणी, म्हणजे तू अकर्म पण होऊ नकोस, तुला कर्म तर करायचे आहे. पण दोन वस्तू लक्षात ठेवजे, कर्मफलावर तुझा अधिकार नाही, कर्म फल जे भेटलं आहे त्याचं कारणीभूत मी आहे ते पण आपल्याला समजायचं नाही. आणि खूप डिटेल मध्ये विस्तार मध्ये आपण हे दोन श्लोक पाहिले होते. तर आज आपण श्लोका नंबर 48 पाहूया. इथे आज भगवान इथे आपल्याला काय संदेश देत आहे इथे. तर मी श्लोका तोडून तोडून म्हणतो, पण रिपीट करायचं तर रिपीट करू शकतो. योगस्थ कुरु कर्माणि, योगस्थ कुरु कर्माणि, योगस्थ कुरु कर्माणि, संगम त्यक्त्वा धनंजय, संगम त्यक्त्वा धनंजय, योगस्थ कुरु कर्माणि, योगस्थ कुरु कर्माणि, संगम त्यक्त्वा धनंजय, संगम त्यक्त्वा धनंजय. सिद्ध्य सिद्धयो समो भूत्वा, सिद्ध्य सिद्धये समो भूत्वा, सिद्ध्य सिद्धयो समो भूत्वा, सिद्ध्य सिद्धयो समो भूत्वा, समत्वं योग उच्यते, समत्वं योग उच्यते, समत् त्वं योग उच्यते, समत्वं योग उच्यते. हरे कृष्ण. मी परत एकदा श्लोक पूर्ण वाचतो. योगस्थ कुरु कर्माणि, संगम त्यक्त्वा धनंजय, सिद्धयो सिद्धयो समो भूत्वा, समत्वं योग उच्यते. आजच्या श्लोक मध्ये भगवान इथे काय संदेश देत आहेत, हे अर्जुना यश आणि अपयशाबद्दलच्या संपूर्ण आसक्तीचा त्याग करून समभावाने तुझे कर्म कर, अशा समभावालाच योग असे म्हटले जात. तर इथे जर आपण पाहिलं तर आज भगवान श्री कृष्ण आपल्याला योग म्हणजे काय किंवा योगाचं डेफिनेशन काय आहे ते आपल्याला सांगत आहे इकडे आजच्या या श्लोकामध्ये. काय म्हणतात, योगस्थ म्हणजे योग मध्ये स्थित राहून तू कर्म कर, योगस्थ कुरु कर्माणि, कर्म करायचे आहे तुला पण योग मध्ये स्थित राहून. मग पुढे काय म्हणतात, संगम त्यक्तो आणि आसक्तीचा त्याग कर आणि समभावाने काम कर. पुढे म्हणतात, सिद्धी असिद्धयो समोभूत्वा, म्हणजे यश असू दे किंवा अपयश असू दे, समभाव आपल्याला राहायचा आहे. म्हणजे कधी कधी असं होतं, नॉर्मली एक मनुष्याला जेव्हा सिद्धी प्राप्त होते तर
किंवा काही मोठा काम करून दाखवतो त्याला खूप आनंद होतो. अरे मी हे काम केलं आणि त्याला खूप त्याला आनंद होतो किंवा त्याला असिद्धी प्राप्त झाली तो खूप दुःखित होतो. अरे हे काय झालं हे टीम्स कुठे घेऊन आपण. तर इथे भगवान काय सांगत आहे की तुम्ही योगस्थ म्हणजे योग मध्ये स्थित होऊन काम करता. योग म्हणजे काय ते इथे सांगत आहे. ते सांगत आहे संगम त्यक्ता धनंजय म्हणजे सम राहून आपल्याला कर्म करायचे आहे समो भूत्वा. तर खरा योग म्हणजे आपल्याला आपलं जे मन आहे ते सम भाव ठेवायचा. म्हणजे सुख आलं की लगेच आनंदित व्हायचं किंवा दुःख आलं की लगेच दुःखीत व्हायचं नाही. खरं नाही सम म्हणजे सुख असू दे किंवा दुःख असू दे. आपण असे काही श्लोक पाहिले होते आपण सुख दुःख समय कृपा लाभा लाभव जया जय. म्हणजे सुख असू दे दुःख असू दे लाभ असू दे पराजय असू दे आपल्याला ते दुःखीत नाही व्हायचं. तर हेच इथे हा जो संभव आहे त्याला खरं इथे योग म्हटलेलं गेलं आहे. तर हे भगवान आपण बोलू शकतो की जे योग आहे किंवा आजकालचे जे योगा म्हणतात त्याचं डेफिनेशन आहे. तर लोकांना वाटतं योगा म्हणजे थोडस एक्सरसाइज करणे मान हलवणे उड्या मारणे. तर ते दॅट इज ओके. ते एक प्रकारची एक्सरसाइज आहे ती. तर ती आपल्या शरीराला फिट ठेवण्यासाठी ती करायचीच आहे. पण भगवान कृष्ण इथे सांगतात खरा योग म्हणजे मन जे आहे आपलं त्याला समठेव त्याला फिट जे मेंटल फिटनेस आहे. म्हणजे आजकाल असंच आहे लोक फिजिकली फिट आहे पण त्यांचं माइंड एवढं डिस्टर्ब आहे त्यांचं आणि इतके त्रस्त असतात म्हणजे खूप म्हणजे दुखी असतात किंवा फ्रस्ट्रेटेड असतात किंवा म्हणजे सायकोलॉजिकल त्यांच्यावर एवढा इफेक्ट झालेला असतो की ते म्हणजे बाहेरून ते खूप फिट दिसतात पण त्यांचं ऍक्शन कधी काय करताना माहित नाही. आणि आपण आज पण पाहतो आपण न्यूज मध्ये जर आपण पाहिलं तर किती भयंकर प्रकारचे न्यूज येतात. कोणी कोणाला मारून टाकलं किंवा एकदम ऐकण्यासारखी गोष्ट नाही असे का. फिजिकली फिट आहेत ते चांगले जिम जातात जॉगिंग करतात योगा करतात स्विमिंग करतात सगळं करतात फिजिकली फिट दिसतात दिसायला चांगलं. पण जे आतमध्ये जो मेन म्हणजे असं म्हणतो ना की कुठलीही वस्तू वरून चांगली असेल दिसायला पण आतमध्ये चांगली नसेल तर त्याचा काही उपयोग. तसं म्हणजे मनुष्य किती दिसायला कितीही चांगला असला कितीही फिट असला पण जर त्याचं माइंड फिट नाही तर हीच युजलेस. तर भगवान हेच आहे की सुख दुःख ह्याच्यामध्ये आपल्याला सिद्धी असिद्धीमध्ये आपल्याला सम राहायचं आणि त्या सम भावमध्ये राहून आपल्याला कार्य करायचे आहे तिथे. तर आपण जर पाहिलं तर मागच्या श्लोक मध्ये 47 श्लोक मध्ये माते संगस्तो म्हणजे तू हे नको करू तू हे नको करू असं सांगितलं. आता जर आपण पाहिलं तर इथे अर्जुन म्हणजे एक प्रकार आपण बोलू शकतो त्याचा प्रश्न आहे मी काय करू. अच्छा ठीक आहे मी काय करू तेव्हा इथे सांगत सम राहून तू आपले कर्म कर. तर हे भगवान इथे सांगत आहे या श्लोक मध्ये आणि याचं तात्पर्य पण खूप चांगलं आहे. आपण थोडस वाचू त्याच्यामध्ये खूप खूप चांगलं प्रभुपादजींनी त्याच्यामध्ये फिलॉसॉफी भरली आहे. तात्पर्य श्रीकृष्ण अर्जुनाला योगयुक्त कर्म करण्यास सांगतात. हा योग म्हणजे काय. आता योग म्हणजे काय ते सांगत आहे. योग म्हणजे सदैव चंचल असणाऱ्या इंद्रियांचे नियंत्रण करून परम तत्वावर मन एकाग्र करणे होय. तर खरा योग म्हणजे जे चंचल जे इंद्रिय आहेत मन आहे त्याला एकाग्र करून आपलं जे परमतत्व. आता परमतत्व म्हणजे काय ते पण इथे प्रभुपादजी सांगतात की परमतत्व म्हणजे कोण. तर परमतत्व म्हणजे भगवान आहेत भगवान श्रीकृष्ण आहेत हे परमतत्व. आपल्याला मन एकाग्र करून भगवंतावर आपल्याला ध्यान लावायचं आणि समाधी म्हणजे आपण जे म्हणजे योगामध्ये पण वापरतो पतंजली जे होते मुनी ते पण ह्याच्यावरती खूप भर देतो की मेडिटेशन केलं पाहिजे ध्यान लावलं पाहिजे.
आपण ध्यान कसं लावायचं आणि कशावरती लावायचं हे इथे भगवान सांगतात. म्हणजे आपलं मन सम राहिलं पाहिजे आणि भगवान श्रीकृष्णावर आपल्याला ध्यान लावलं पाहिजे. आणि इथे सांगतात की आणि भगवंत स्वतः अर्जुनाला युद्ध करण्यास सांगत असल्यामुळे अर्जुनाला युद्धाच्या परिणामाशी काही करता येत नाही. आता स्वतः भगवंत सांगत आहे तू युद्ध कर, तर त्याचा परिणाम काय होईल, आपण विजय होऊ अपयशी ठरू, त्याला त्याचं काही त्याचं घेणं देणं. भगवंतांनी सांगितलं मला करायचं आहे काय तरी मी करणार. लाभ अथवा जय हा श्रीकृष्णांचा प्रश्न आहे. श्रीकृष्णांच्या आदेशानुसार अर्जुनाने कार्य करण्याचा त्याला सल्ला देण्यात आला आहे. तर भगवान श्रीकृष्णाच्या आदेशानुसार आपल्याला कार्य केलं पाहिजे. तर आजच्या युगात आपल्याला कसं समजेल की भगवान श्रीकृष्णांचे आदेश काय आहेत, हे डायरेक्ट भगवान श्रीकृष्ण तर आपल्या समोरून बोलणार नाही की बाळा तू हे कर किंवा तू हे नको करू, नाही तसं होणार नाही, कारण आपण कलियुगात आहोत. तर त्यासाठी जे आपले गुरुजन आहेत, जे जे आध्यात्मिक पथावर चालले आहेत, त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपल्याला हे कार्य केलं पाहिजे. परत मार्गदर्शन पण कोणाचं घेतलं पाहिजे, गुरुजन कोण, जर आपण पाहिलं तर आपण बरेच वेळेस चर्चा केली आहे. जे फक्त ह्या चार जे संप्रदाय आहेत, चार संप्रदाय कुठले कुठले आहेत कोणाला आठवत? एनीबडी? हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण माता. रुद्र संप्रदाय, श्री संप्रदाय, आणि कुमार संप्रदाय, कुमार संप्रदाय आणि रुद्र संप्रदाय. गौड जे संप्रदाय आहे तो ब्रह्म संप्रदाय मधूनच आलेला आहे. आपण जे आहोत ते ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय. तर मुख्य जे आहेत ते चार संप्रदाय आहेत. जसं आपण म्हणतो ना की पुऱ्या वर्ल्ड मध्ये बेस्ट युनिव्हर्सिटी कुठली, तर म्हणतो ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी किंवा कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी, हे दोघांचं नाव. ते आपल्याला भौतिक शिक्षणासाठी, पण आध्यात्मिक शिक्षण घ्यायचं असेल तर हे चार युनिव्हर्सिटी आहे. ब्रह्माजींची युनिव्हर्सिटी आहे, लक्ष्मीजींची युनिव्हर्सिटी आहे, जे चार कुमार आहे त्यांची युनिव्हर्सिटी आहे, आणि शिवजी त्यांची युनिव्हर्सिटी. हे चार चौघांना भगवंतांनी साक्षात त्यांना ज्ञान दिलेलं होतं आणि ते जेव्हा पुढे आपल्या परंपरेने पुढे चालवतात. म्हणजे जसं भगवान श्रीकृष्णाने ब्रह्माजीला ज्ञान दिलं, ब्रह्माजींनी नारद मुनीला ज्ञान दिलं, नारद मुनींनी व्यासदेवला ज्ञान दिलं, व्यासदेवनी पुढे असं करत करत आज जे आपण जे प्रभुपादजीपर्यंत पोहोचलो आणि प्रभुपादच्या नंतर त्यांचे शिष्य आणि त्यांच्या शिष्यानंतर त्यांचे शिष्य. तर हे जे संप्रदाय जे आहे त्याच्यामधून आपल्याला ज्ञान घेतलं पाहिजे. कारण आपण पाहतो, आपण युट्यूब चॅनलवरती जर आपण गेलो तर किती लोक आहेत म्हणजे ज्ञान देणारे, बाप रे बाप, म्हणजे ते कन्फ्यूज करून टाकते लोकांना की आता मी हे करू का ते करू. तर आज जे हिंदू समाजामध्ये एवढं जे कन्फ्युजन आहे ते का आहे, याच्यामुळेच आहे की कोणाला माहितच नाही की काय केलं पाहिजे. आणि जसं आपण मागच्या वेळेस बोललो तर भगवद्गीता प्रभुपादांनी लिहिण्याचा उद्देश हाच होता. कारण प्रभुपादांनी भगवद्गीता लिहिण्याच्या आधी भरपूर भगवद्गीता होतं, पण ते वाचून कोणाला काही समजतच नव्हतं, काही मेसेजेस भेटत नव्हता की भगवान म्हणजे कोण, कोणाची पूजा केली पाहिजे, काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, काही मेसेज. म्हणून प्रभुपाद म्हणतात, म्हणून हे जे संप्रदाय आहे, हे जे चार संप्रदाय आहे, चार युनिव्हर्सिटीज आहेत, त्याच्यामधून जर ज्ञान घेतो, जसं जे साऊथ इंडियामध्ये रामानुजाचार्य होते ते श्री संप्रदायमधले आहेत, ते आपण फक्त म्हणतो असं तिलक लावतो जसं वी सारखा तो संप्रदाय. म्हणजे चार युनिव्हर्सिटी मधून कुठल्या पण युनिव्हर्सिटी मध्ये जर आपण ऍडमिशन घेतलं तर आपला निकाल पक्का लागणार. पण याऐवजी आपण कुठले युट्यूब बाबा किंवा कुठले जे फालतू असे जे टाइमपास करणारे आहेत, उगीच हातवरती करून तथास्तु आणि आशीर्वाद असं ते देणारे जे जे ढोंगी बाबा आहेत त्यांच्याकडून जर ज्ञान घेतलं तर यू आर गोइंग टू गो डाऊन, आपलं पतनच होणार दुसरं काय. तर इथे प्रभुपादजी हे सांगत आहे की आपल्याला संप्रदायामधून ज्ञान घेतलं पाहिजे आणि जर तसं केलं आपण तर आपलं कृष्ण भक्ती जी आहे किंवा आपली जी खरी भक्ती आहे ते आपण व्यवस्थित करू शकतो. आपण
आणि पुढे सांगतात की तर ते म्हणतात की फक्त या कृष्ण कॉन्शियसनेसच्या माध्यमद्वारेच आपण हे प्राप्त करू शकतो. तर कृष्ण कॉन्शियसच्या माध्यमच्याच द्वारे का म्हणजे हे जे आंतरराष्ट्रीय संघटना आहे इस्कॉन म्हणून आहे त्याच्याच माध्यम म्हणजे आजकाल म्हणजे लोक खूप जे आहेत कारण एवढा प्रचार चालला आहे तर लोक त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात इस्कॉनला. पण आपण जर पाहिलं जसं की कोणती नेता आहे मेनका गांधी, मेनका गांधी ती म्हणते की इस्कॉन सगळ्यात जे आहे ते बोगस आहे कारण ते आपले जे गोशालामध्ये जे सगळे गाय नव्हते. पण त्याच्यानंतर इतके व्हिडिओ टाकले इस्कॉन म्हणे की तुम्ही पाहिले पण असतील, नसेल पाहिले तर मला सांगा मी पाठवतो तुम्हाला. म्हणजे त्यांनी सांगितलं मी तिची ज्या अनंतपूर नावाचं जे जे इस्कॉनचं जे गोशालाचे नाव घेते ते म्हणजे आम्हाला माहीतच नाही ही कधी आली आणि कधी गेली कारण ती कधी आलीच नाही, म्हणजे ती इथे आलीच नाही येते इथं. तर हे सगळं जे एक पॉलिटिकल एजेंडा असतो म्हणजे कुठल्याही चांगला धर्माचा प्रचार करणारी संस्था आहे तर हे जे अँटी सोशल एलिमेंट्स आहेत कारण त्यांना दुसऱ्या धर्मांद्वारे फंडिंग होतं की तुम्ही त्यांना खाली पडा यांचं नाव खाली करा तर त्याच्यामुळे हे सगळं होतं. तर इस्कॉन संस्था इतका प्रचार करत आहे भगवंतांचा आणि त्याच्यामुळे जसं प्रभुपादजी जेव्हा अमेरिकेला गेले त्यांच्या माध्यमातून आज पुढे जगभर म्हणजे फक्त भारतात नाही तुम्ही अमेरिकेला जा, रशियाला जा, इराण, इराक, इस्रायल, पॅलेस्टीन, सौदी अरेबिया, इजिप्त म्हणजे पुऱ्या वर्ल्ड मध्ये असं एकही कंट्री नाही जिथे इस्कॉनची संस्था नाही जिथे भगवान कृष्णाचा प्रचार होत नाही. आणि ते पण आश्चर्य वाटेल की जे मुस्लिम लोक आहेत किंवा जे ख्रिश्चन लोक आहेत किंवा जे ज्यू लोक आहेत ते लोक आपला धर्म सोडून इस्कॉन मध्ये येत आहेत का? ते मूर्ख नाही येते, त्यांनी त्यांचा धर्माचा अभ्यास चांगला केलेला आहे. आणि जे प्रभुपादांनी सांगितलंय इस्कॉनच्या जे 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 आपलं ब्रह्म संप्रदाय आहे त्याचा अभ्यास चांगला आहे आणि त्याच्यावरून त्यांना समजणं आहे की हे जे ज्ञान आहे ते आपल्या आपले बुक्स जिथे जे डिटेल देत नाही ते डिटेल मला इथे भेटेल आणि म्हणून ते येतात. म्हणून इथे प्रभुपादजी म्हणतात की बाय कृष्ण कॉन्शियसनेस म्हणजे कृष्ण कॉन्शियसच्या माध्यमातूनच आपण पुढे चांगलं कृष्ण भक्ती करू शकतो. आणि पुढे हे म्हणतात की अर्जुन जो आहे तो क्षत्रिय आहे आणि तो त्याचं काम आहे युद्ध करायचं आणि म्हणून त्यांनी ते क्षत्रिय धर्माचं पालन केलं पाहिजे. तर आजच्या श्लोक मध्ये या श्लोक मध्ये हेच आहे की आपल्याला योगस्थ पूर्व कर्माणे योग योग म्हणजे सम राहून आपलं जे बुद्धी आहे आपलं सॉरी मन आहे ते सम ठेवायचं आहे. म्हणजे जसं आपण पाहतो महाराष्ट्रातले जर संत पाहिले आपण तर किती एकदम म्हणजे खरे जे योगी जे म्हणतो आपण जे संत तुकाराम म्हणतो त्यांच्यावर किती दुःख आलं तरी असं नाही लगेच रडत बसायचे छाती ठोकत बसायचे अरे बाबा हे काय झालं आणि आनंद आला की असं नाही की बाबा मला पैसे भेटले मला नाही असं नाही. दुःख आलं तरी काही नाही आणि सुख आलं तरी काही एकदम सम त्या प्रकारची समता जर ठेवली आपण तर आपण पुढे भक्ती चांगली करू शकतो हे इथे भगवान सांगत आहे या श्लोकाच्या माध्यमातून. तर अर्जुनाला हेच मेसेज देत आहे की तू असं सम राहून हे तू युद्ध करीत आहे. तर हा होता श्लोक नंबर 48 आणि पुढे आपण दुसरा श्लोक पाहूया श्लोक नंबर 49 मी शेअर करतो. श्लोक नंबर 49 दूरे न हि अवरम कर्म बुद्धि योगा धनंजय बुद्धौ शरणम् अन्विच्छ बुद्धौ शरणम् अन्विच्छ
कृपणा फल हे तव कृपणा फल हे तव दूरेण ही अवरम कर्म दूरेण यवरम कर्म बुद्धि योगा धनंजय बुद्धि योगा धनंजय बुद्धौ शरणम अन्विच्छ शरणम अन्विच्छ कृपणा फल हेतवः कृपणा फल हेतवः ह्याच्यामध्ये काय सांगत आहे भगवान त्याचा अनुवाद पाहूया. हे धनंजया भक्तिमय सेवेद्वारे सर्व मिंद अशा कर्मांना दूर सार आणि त्या भावनेमध्येच भगवंतांना शरण जा. जे आपल्या कर्मफलांचा उपभोग घेऊ इच्छितात ते कृपणच आहेत. येथे काय सांगत आहे हे धनंजया भक्तिमय सेवा केली पाहिजे आणि भक्तिमय सेवा म्हणजे आपण जेव्हा भक्ती करतो त्या भक्तीच्या माध्यमाने आपल्याला जे निंदनीय कर्म आहेत त्यांच्यापासून लांब राहत पाहिजे त्यांना दूर सा आणि त्या भावनेमध्येच भगवंतांना शरण गेलं पाहिजे. आणि जे आपल्या कर्मफलांचा उपभोग घेऊ इच्छितात ते कृपण आहे. ज्यांना आपल्या कर्मफलांचा उपभोग हवा असतो ते इथे भगवान म्हणतात ते कृपण आहेत. कृपण काय आहे ते आपण पाहूया. कृपण म्हणजे जे ब्राह्मण आहे त्यांचा ऑपोजिट कृपण. ब्राह्मण म्हणजे जे खूप उदार असतात आणि कृपण म्हणजे जे कंजूस असतात वायझरली ज्यांना म्हणतात जे कंजूस असतात त्यांनी तर त्यांना कृपण असं का म्हटलं आहे ते आपण पुढे या तात्पर्याच्या माध्यमातून आपण पाहूया. इथे तर इथे भगवंत आपल्याला खूप एक महत्वपूर्ण संदेश देत आहे की आपल्याला भक्तीच्या माध्यमातून आपल्याला निंदनीय जे कर्म आहेत त्यांच्यापासून लांब राहायला पाहिजे. दूरेन ही अवरम कर्म. तर आता ही निंदनीय कर्म कुठली आहे ते पण आपण पाहूया. तात्पर्यमध्ये प्रभुपादजी काय म्हणतात आपण भगवंतांचे नित्य सेवक आहोत व आपल्या मूळ स्वरूपाला ज्याने वस्तुतः जाणला आहे तो कृष्ण भावना भावित कर्मा व्यतिरिक्त इतर सर्व कर्मांचा त्याग करतो. तर एक तिथे हे सांगत आहे की आपलं स्वरूप काय आहे. आपलं स्वरूप आहे की आपण भगवंतांचे नित्य सेवक आहोत आणि हे शास्त्रामध्ये सांगितलंय जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास. म्हणजे आपला जो जीव आपण जे जेवढे पण जीवात्मा आहोत त्यांचं स्वरूप काय आहे की आपण भगवंतांचे नित्यदास आहोत. आणि ज्यांनी हे जाणलं आहे तो त्याच्यासाठी कृष्ण भावना भावित कर्मा व्यतिरिक्त दुसरं काहीच त्याचे कर्म तो करत नाही. म्हणजे जे काही कर्म करायचं आहे ते फक्त भगवान श्री कृष्णाच्या प्रसन्नतेसाठी. जसं आपण पाहू ना परत जर तुकाराम महाराजांचं किंवा जेवढे महाराष्ट्राचे संत आहेत जनाबाई आहे किंवा गोराकुमार जेवढे आहेत ते त्यांनी म्हणजे आपल्या इंद्रतृप्तीसाठी काही कर्म केले. जे पण कार्य केलं ते फक्त भगवान श्री कृष्णाच्या इच्छेसाठी त्यांच्या प्रसन्नतेसाठी कार्य आणि त्याच्या व्यतिरिक्त तो दुसरं काही कर्म करत नाही. ते इथे त्यांच्या आपल्या जीवनामध्ये पण पाहतो आपण त्यांच्या जीवनाच्या माध्यमातून द्वारे पण पूर्वीच वर्णन केल्याप्रमाणे बुद्धियोग म्हणजे भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा. आता बुद्धियोग म्हणजे काय ते पण इथे सांगत आहेत. आपण जे पाहिलं बुद्धियोग म्हणजे भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा. भक्ती म्हणजे तेच आहे. भक्ती म्हणजे भगवंतांची सेवा. आता कोणाला जर विचारलं भक्तीचा अर्थ काय तर भगवान कोणाला वाटेल डोळे बंद करून बसणे किंवा अगरबत्ती फिरवणे किंवा दिवा फिरवणे. पण खरा अर्थ आहे म्हणजे भगवंताची सेवा. म्हणून इथे प्रभुपादजी सांगतात की भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा आणि प्रेमाने सेवा केली म्हणजे जबरदस्ती नाही. जसं कोणीतरी काहीतरी जबरदस्ती केली तसं नाही. स्वतःच्या म्हणजे प्रेमापायी तो ही भक्ती करतो. आणि अशी भक्ती पूर्ण प्रेममयी सेवा म्हणजे आत्म्याचं कर्म करण्याचा योग्य मार्ग. आणि हीच भक्ती जी आहे ते आत्म्याचं
हा खरा मार्ग आहे. केवळ कृपण लोकच आपल्या कर्मफलाचा उपभोग घेण्याची इच्छा करतात. तर इथे म्हणजे समजा आता मी कर्म करत आहे, म्हणजे मी ऑफिसला जात आहे महिनाभर, तर जर मला फळाची इच्छा आहे तर मी कृपण आहे, तर का हे पण इथे आता सांगत आहे. कारण जसं शास्त्राने सांगितलं, कुठलं कर्म केलं आणि त्याचं फळ भेटत आपल्याला. आपण ते पण पाहिलं, कर्म विकर्म अकर्म निष्कर्म हे मागच्या वेळेस पाहिलं होतं आपण. तर कर्म म्हणजे जे शास्त्रात सांगितलं आहे ते, आणि विकर्म म्हणजे जे शास्त्रात सांगितलं हे करू नका, ते केलं तर विकर्म करतात. तर आता कर्म आपण करतो आणि त्याची फलाची इच्छा ठेवतो तर त्याला सकाम कर्म म्हटलं जातं. आणि तशी जी लोक आहेत की मला हे मी काम केलं आहे मला त्याचं फळ पाहिजे, तर त्याला कृपण म्हटलं जात. तर का ते पण पाहूया आपण. एक म्हणजे समजा काही उदाहरण घेतलं आपण, फॉर एक्झाम्पल जर आपण बोललो मी कुठला मोठा यज्ञ केला आणि त्या यज्ञाच्या ऐवजी मला पुण्यकर्म भेटले, तर जेव्हा ती पुण्यकर्म भेटतात मला, ते पुण्यकर्म मला या भौतिक जगामध्ये बांधून टाकतात. मला ते कर्म जे आहे ते मला मुक्त करत नाही. आणि त्याचं चांगलं उदाहरण पण पाहिलं होतं महाभारतामध्ये कर्ण, त्याच्याकडे पण भरपूर पुण्य होते आणि म्हणून भगवंतांनी कर्णाला मुक्त करण्यासाठी शेवटच्या वेळेस जाऊन त्याच्याकडून त्याचे पुण्यकर्म सगळं ते भिक्षा म्हणून मागून घेतले. ते आपण स्टोरी पाहिली होती. तर जे पुण्यकर्म आहे ते माणसाला ते बांधून ठेवतात. म्हणजे पुण्यकर्म जर असेल तरी त्याला भोगायला परत या पृथ्वीवर यावं लागेल, आणि पाप कर्म असेल तरी त्याला या पृथ्वीवरती यावं लागेल, त्याची मुक्ती होत नाही. म्हणून जो फलची इच्छा ठेवतो तो कृपण आहे, कारण त्याने तो बांधला जाणार आहे. तर हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला आपले जे कर्म आहे ते भगवंताच्या प्रसन्नतेसाठी केले पाहिजे. इज इट पॉसिबल असतं तुम्हाला वाटतं असं होऊ शकतं का, जर कोणी सांगितलं का कर्म करा पण फळाची इच्छा करू नका, तर तुम्ही करायला तयार होताल का? जस्ट राखी माताजी जय श्री कृष्ण. पण आपण जी कर्म करतो ती केलेली कर्म जर एव्हरी टाइम श्री कृष्णार्पण करत पुढे जात राहिलो तर मग म्हणजे फळाची अपेक्षा ही नसेल काही. आणि असं म्हणजे या श्रीकृष्ण अर्पण मस्त म्हणजे मी हे कर्म केलं आता ह्याच जे काही फळ आहे, जसं म्हणजे मी रस्त्यावर चाललो मला गरीब लहान मूल दिसलं भीक मागतोय काही, त्याला मी थोडेसे काहीतरी खायला दे, श्रीकृष्ण अर्पण मस्त. त्याचं जे खायला दिलेलं जे पुण्य आहे ते मला नको, श्रीकृष्ण अर्पण मस्त. हे जे पुण्य आहे ते मी कृष्णाला अर्पण करतो. ही जी आहे, ही जी मेंटॅलिटी आहे ती म्हणजे समबुद्धी किंवा खरा जुलू ते इथे भगवंत सांगतो. आणि जर त्या पुण्याची जर मी अपेक्षा केली तर पुण्य मला परत ते भोगायला यावं, आणि ते पुण्य जेव्हा भोगायला परत येणं तेव्हा काही सिच्युएशन असेल ते एक पुण्य केल्यामुळे मला परत यावं लागलं. आणि त्या जन्मामध्ये मी जर 100 पाप केली तर ते पुण्य एक पुण्य मला भारी पडते. म्हणून जे काय आहे आपलं कर्म जे आहे आपले भगवंताला जे आपलं अर्पण करत. आणि तसं जर पाहिलं तर आपण जेव्हा भगवंतांना अर्पण करतो तर भगवंत तेवढेच प्रसन्न होतात की आपल्याला त्यांचा आशीर्वाद देतात. तर असं नाही आहे की मी जे काही कमवत आहे मी सगळं देत आहे आणि माझ्याकडे काय. भगवंताने जे आपण देतो भगवान प्रसन्न होतात. जसं उदाहरण आपण पाहिलं की एक पिता आहे, त्याचं लहान मूल आहे तो छोटासा, जेव्हा तो त्याला 10-15 चॉकलेट आणून देतो तर तो छोटासा बाळ तो आपला त्यातलं एक चॉकलेट परत त्याच्या वडिलांना देतो, पप्पाला देतो, पप्पा पप्पा तुम्ही घ्या. तर किती ते जो पिता आहे किती खुश होतो.
ऍक्च्युली त्याला माहितीये मीच पैसे दिले, मीच चॉकलेट आणले, मी हा परत परत त्याचं जे प्रेम आहे ते त्याला दिसतं. तसंच भगवान पण असतात. आपण जेव्हा श्री कृष्ण अर्पण मस्त आपण जेव्हा भगवंताना अर्पण करत राहतो आपली कर्म, तर भगवान प्रसन्न होतात आणि तेवढंच आपल्याला ते भक्तीमध्ये पुढे मिळत राहतात. आपण तर त्याने आपलं नुकसान काही होणार नाही, उलट आपण जेवढं देतो त्याच्यापेक्षा जास्त भेटत. जसं सुदामाचं पण उदाहरण, सुदामा पण जो होता त्यांनी काय घेऊन गेलो थोडसे पोहे घेऊन गेला, ते पण दुसऱ्याकडून मागितलेले होते. जो कपडा होता तो पण किती बळकटलेला होता आणि ते पण असं म्हणतात की टाक्यामध्ये दाबून तो घेऊन गेलो, कोणाला दिसला नाही पाहिजे. तर ते जे प्रेम होतं जेव्हा भगवंतानी पाहिलं सुदामाचं, एकदम प्रसन्न त्याला इतकं दिलं, इतकं दिलं की म्हणजे त्याला खरं वाटलं नाही. त्याला ऑलमोस्ट म्हणजे असं म्हणतात की दोन लोक त्यांनी सुदामाला देऊन टाकले, इतकं ऐश्वर देऊन टाकलं. तर हे जे आहे भगवंतांचं प्रेम आहे. आणि ते जसं एक पिता जसं आपल्या पुत्रावर प्रेम करतो आणि त्यांनी जर एक दिलं तर तो दहा देतो परत, तसंच भगवान श्रीकृष्ण पण आहे. म्हणून आपल्याला हे पण जर आपण नाही हे मी कर्म केलंय मला पुण्य मला भोगायचं आहे, तर मग भगवान म्हणतात ठीक आहे तुम्ही तुमचं भोग. आणि ते पुण्य भोगण्याच्या मागे आपण लागलो आणि त्याच्यामध्ये काही पाप घडलं तर मग ते आपल्याला भान पडत. म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्ट, जसं अर्जुनचं पण जर पाहिलं, अर्जुननी पण जे युद्ध केलं तेव्हा त्यांनी भगवंताच्या इच्छेने केलं. पूर्ण भगवद्गीता जेव्हा संपत जाते शेवटी अर्जुन म्हणतो करिष्य वचनम तव, तर तो असं नाही म्हणत मी युद्ध करेन, म्हणजे तुम्ही जे म्हणतात मी ते करेन. करिष्य वचनम तव, तुमचं जे वचन आहे ते मी करेन, असं नाही म्हणत की मी युद्ध करेन. कारण आपण जर पाहिलं तर भगवद्गीतेमध्ये स्टार्ट पासून जेव्हा बोलायला चालू करेल दुसऱ्या अध्यायापासून युद्ध कर युद्ध कर युद्ध कर असं म्हणतो, आणि पूर्ण भगवद्गीता समजल्यावर तो काय म्हणतो करिष्य वचनम तव, तुम्ही जे म्हणता मी ते करेन, तुम्ही जे सांगितलं युद्ध कर तर मी युद्ध करेन, तुम्ही सांगितलं बाण खाली ठेवा तर मी खाली ठेवा, तर तेवढा त्याचा ते विश्वास होणार आणि त्यालाच खरी भक्ती होईल. तर ते तसा आपल्याला तो भाव जो आहे तो आपल्याला आला पाहिजे. इथे हे या श्लोकाच्या माध्यमातून आपलं समजलं पाहिजे. आणि इथे एक चांगली गोष्ट आहे ते की हे कर्म जे निंदनीय कर्म जे आहे त्यांना निंदनीय का म्हटलं आहे, म्हणजे आता वरम कर्म आणि दुरेलही अवरम कर्म, तर ते अवरम का आहे कारण ते आपल्याला बांधून टाकणार आहे म्हणून त्याला ते निंदनीय कर्म आहे. आणि ते कसं करू शकतो आपण, त्याला लांब कसं ठेवू शकतो, भक्तीच्या मार्गानेच आपण त्याला भक्तीच्या माध्यमानेच आपण त्याला लांब ठेवू शकतो. हे आपल्याला या श्लोकामधून बघायला भेटतं. आणि दुसरं म्हणजे आपण पाहिलं की कृपण जे आहेत म्हणजे जे कंजूस म्हणतो आपण, कंजूस लोक त्या फळचं जे त्या कर्माचं फळ त्याला भोगायचं असतं. तर हे इथे रूपाजी म्हणतात. तर ह्या दोन श्लोकामधून आपल्याला हे भेटतंय शिकायला. आणि श्लोका नंबर 48 होता त्यामध्ये योग म्हणजे काय ते आपल्याला पाहायला भेटलं. आणि श्लोका नंबर 49 मध्ये बुद्धियोग म्हणजे काय, अवरम कर्म म्हणजे जे कर्म आपल्याला बांधून टाकतील आणि परत या 84 लाख योनीमध्ये आपल्याला भटकायला लावते, ते अवरम कर्म आहे, निंदनीय कर्म आहे, त्यांच्यापासून आहे. तर ते कसं करू शकतो, बुद्धियोगात म्हणजे भक्तीच्या माध्यमातून आपण हे त्याच्यापासून लांब राहू शकतो. तर याच मेसेज भरून मी ते थांबतो आणि तुम्हाला काही प्रश्न असतील काही डाऊट्स असतील तर ते आपण विचारू शकता. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडत प्रणाम. छान झाला आजचा क्लास. दुसऱ्या अध्यायातले सगळेच श्लोक खूपच जास्त शिकण्यासारखे, म्हणजे मिनिंगफुलच आहेत सगळे. त्यामुळे प्रत्येक सुख दुःखात सम कसं राहावं, पण ते ऍक्च्युली प्रॅक्टिकली अप्लाय करणं हे महत्वाचं आहे. शास्त्राचं नॉलेज तर आपल्याला मिळालं, पण ते ज्यावेळेला प्रॅक्टिकल अप्लिकेशन करायची वेळ येते तेव्हा ते किती जमतं, किती पर्सेंटेज ते बरोबर आहे.
खूप खूप तुम्ही करता येस माता जी तुम्ही जे कर्माचं पण म्हणलं ना ते पण गणित कधी कधी खूप कठीण होतं. आपण सेंटर ऑफ लाईफ श्रीकृष्णाला ठेवायचाच प्रयत्न करत असतो की नाही सेंटर ऑफ लाईफ श्रीकृष्णच राहू दे, म्हणजे जे काही आहे ते कृष्णार्पण असतो, पण तरी पण कधी कधी आपण कोणाला तरी हर्ट करतो, काय म्हणतात त्याला, ते चुकून होऊन जातं. किंवा आपण किती पण म्हटलं की हे कर्म आपण आपली कर्म आपण चांगली ठेवत जाऊया, पण कुठेतरी छोट्या मोठ्या गोष्टी अशा होत असतात की जेणेकरून आपले कर्म थोडेफार खराब होत असतात. म्हणजे तर ते सगळं कसं अवॉइड करायचं लाईफ मध्ये प्रॅक्टिकली ते थोडस डिफिकल्ट जात. आता जस हेमा माताजींनी सांगितलं आणि जस तुम्ही सांगितलं त्याच्यातून दोन पॉइंट मिळतात. एक जे हेमा माताजींनी सांगितलं की नॉलेज आहे आपल्याला पण प्रॅक्टिकली किती, समजा किंवा काही दुःख आले तर त्यावेळेस सम राहणं हे महत्वाचं असतं. आणि हे कसं होतं हे तुम्ही ऍक्च्युली ज्यांना शास्त्राचं ज्ञान नाही आहे ते त्या दुःखामध्ये पडतं, पण ज्यांना शास्त्राचं ज्ञान आहे आणि सारखं रिपीट करत राहतात. जसं एक उदाहरण जर दिलं, जसं आपल्या घरामध्ये आपण नवीन आहोत तर आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्याला म्हणजे तेव्हा क्लिअर नसते आणि लाईट गेली की आपल्याला टॉर्च म्हणून शोधावी लागतं. पण त्याच घरात जर आपण 15 वर्ष 20 वर्ष राहतो तर लाईट जरी गेली काही नसलं एकदम गदळ अंधार असला जर एकदम तरी पण आपल्याला माहिती आहे की इथं माझं घड्याळ इकडे ठेवलं आहे, किचनमध्ये सूर्य इकडे ठेवलेली आहे, इकडे म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला हे पुस्तक इथे ठेवलं सगळं आपल्याला एक्झॅक्टली माहिती असतं. का? कारण जवळजवळ इतके वर्ष आपण ती जी वस्तू तिथे ठेवत आहोत आणि आपल्याला ती माहिती आहे ती. तसंच शास्त्र पण फक्त एकदा वाचून होत नाही, शास्त्रासाठी मला दुःखी नाही व्हायचं. भगवान भगवद्गीता म्हणत आहेत तर का म्हणत आहेत आणि ते काय म्हणत आहेत ते सारखं 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 जे आपण रिपीट करत राहिलो, आपण सारखं भगवद्गीता वाचत राहिलो, सारखं भगवद्गीतांच जे चर्चा करत राहिलो एकमेकांशी, तर आपल्याला ते ज्ञान आपल्याला हळूहळू भेटत राहते आणि ऍक्च्युअल प्रॅक्टिकल जेव्हा ती वेळ येते तेव्हा ते इम्प्लॉय पण होत. पण जस एक 100 मीटर स्प्रिंटर आहे त्याने कधी प्रॅक्टिसच केली नाही, तो कधी फर्स्ट येईल. पण तो जो ऑलिम्पियन मध्ये जो भाग घेणार असतो तो कमीत कमी 5 ते 10 वर्ष त्याची प्रॅक्टिस करत असतो आणि म्हणून तो एवढ्या स्पीड मध्ये जातो आणि तो ते रेस जिंकतो. तर त्याच्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे. आणि भगवान भगवद्गीता मध्ये बोलतो की अभ्यास येणे ते कोणते वैराग्य येण्याचे ग्रह, म्हणजे अभ्यास पाहिजे आणि थोडासा वैराग्य पाहिजे. तर प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन तेव्हाच करू शकतो आपण जेव्हा आपण सारखं सारखं ह्याच्यावरती म्हणजे मंथन करत राहू, विचार करत राहू, तर ते प्रॅक्टिकल असेल. नाहीतर म्हणजे लगेच जे आहे आपण जसं आपण परत जर तुकाराम महाराजांचा एक्झाम्पल घेतलं तर त्यांच्या आयुष्यात कधी आपण पाहिलं नाही ते दुःखी झाले कुठल्या गोष्टीसाठी, किती म्हणजे पैसा त्यांच्याकडे काही आला तरी ते खुश होत नव्हते आणि काही गेलं तरी ते दुःखी होत नव्हते. त्यांना काही त्यांना माहिती पांडुरंगाने काळजी घेणार नाही मला काही. तो जो एक ठाम विश्वास आहे भगवंतावर श्रीकृष्णावर तो पाहिजे आणि तो जर असला तर ऑटोमॅटिकली बाकी कार्य आपल्या होतात. ते प्रॅक्टिकलिटी पण तेव्हा होते. आणि दुसरं जे अर्चना माताजी तुम्ही जे सांगत होता की आपल्या हातातून असं कधी कधी चुकून म्हणजे जाणूनबुजून आपण करत नाही पण चुकून कधी असं होतं तर ते पण का होतं, कारण म्हणतात ना की हे शास्त्रांचं जे ज्ञान आहे ते कम्प्लीट नाही. म्हणजे जसं ज्याला माहिती आहे की मला असं वागलं पाहिजे मला, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे षड रिपू आहेत काम क्रोध लोभ मद मोह मात्सर्य हे जे 6 जे आपले शत्रू आहेत त्यांना 6 शत्रू म्हटलं गेलेलं आहे षड रिपू. हे षड रिपू आपल्याकडून वाईट काम करून घेतात पण आपण जर आपली भक्ती जर चांगली केली तर हे आपल्याला बाध्य करू शकत. त्यासाठी आपलं जो म्हणजे भक्ती जी आहे थोडीशी ती थोडी स्ट्रॉंग असायला पाहिजे. मग आपल्यामध्ये अहंकार येणार नाही आणि कुठलंही जे वाईट जे आपले वचन आहेत किंवा आपलं जे वाईट वागणं आहे त्याचं मूळ कारण आहे आपला अहंकार. ते अहंकार पाणी आपण काहीतरी असं बोलून जातो किंवा काहीतरी असे
काहीतरी ऍक्शन घेतो आणि त्याच्यामुळे मग ते समोरच्याला पण वाईट वाटत आहे आपल्याकडून. पण जो भक्ती करत राहील तर त्याला ऑटोमॅटिकली त्याचा जो अहंकार तो नसणार. त्याला हे जे सहा जे शत्रू आहेत, काम, वासना, मद, मोह, मात्सर्य, ते काही नसेल त्याला अहंकार. तर मग त्याच्यातून कधी हे वाईट घडणार. त्यासाठी मी ते असं भगवान सांगत आहे की बुद्धियोगात भक्तीच्या माध्यमातून आपलं हे वाईट कर्म आपल्याला अवरण जे आहेत कर्म धुर. हे उत्तर तेच आहे की आपल्याला भक्ती आपल्याला खूप चांगली केली पाहिजे. ते भक्ती चांगली करण्यासाठी आपल्याला भक्त लोकांचा संग केला पाहिजे, भक्त लोकांची संगत ठेवली पाहिजे, आपल्याला शास्त्र वाचले पाहिजे सारखं. तर मग आपल्याला ते मग एकदम सोपं जाईल आपल्याला, कारण आपण त्याची प्रॅक्टिस करत आहोत. पण ज्याची प्रॅक्टिसच नाही, आता जसं कोणाला मी पाणीमध्ये ढकललं तर कधी पाणीमध्ये स्विमिंग केलीच नाही तर त्याला काही म्हणजे त्याला पोहता येणार. पण जो परफेक्ट स्विमर आहे त्याला म्हणजे झोपेमध्ये पाणीमध्ये ढकलला की तो लगेच उठून आपला तो स्विमिंग करून तो बाहेर येतो, बिकॉज ही नोस. पण ज्याला काही माहितच आहे. म्हणून हे खूप महत्वाचं आहे आपल्याला शास्त्र वाचणे, भक्तांचा संग करणे आणि त्याची प्रॅक्टिस. म्हणजे प्रॅक्टिस सिम्पल आहे, प्रॅक्टिस साठी काय मोठं काम आहे आपल्या. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम राम राम. काय मोठं कार्य नाही करत आपलं हे हरे कृष्ण महामंत्राचा जप. आपण सतत जर करत राहिलं तर ऑटोमॅटिक भगवंताचं हे जे नाव आहे ते आपल्याला संरक्षण देईल आणि आपलं रक्षण करेल. ते आपलं चांगलं जे आहे प्रोटेक्शन पण देईल आपल्याला, वाचवेल पण आणि आपल्याला भक्तीमध्ये पण पुढे नेऊन जाईल. हरे कृष्ण. दोघांना पण थँक्यू. हेमा माताजी, अर्चना माताजी, यस माताजी, हा अर्चना माताजी, ओके. विजय मिळवणं आणि वगैरे सगळं, तर आपण तर एक नॉर्मल ह्युमन बिईंग आहोत, बरोबर ना? सगळं पटलं मला. पण जर मी सुद्धा असं वागली माझ्या जीवनात तर मी पण संत या पदावर जाईन. कारण आजकालच्या कलियुगामध्ये हे शरीरपूर्ण विजय मिळवणं मान्य, मी भक्ती करते, मी नामस्मरण करते, सगळं मान्य, तरी पण आणि नॉलेज, हा नॉलेजचा अभाव होऊ शकतो माझ्याकडे कदाचित, पण तरी पण हे शरीरपूर्ण विजय मिळवून जर केली मी विजय मिळवला तर मग मी म्हणजे ऍज लाईक तुकाराम महाराजांसारखेच आपण सगळे होऊ ना संत. पण आपण नॉर्मल ह्युमन बिईंग आहेत तर तिथेच तो थोडासा प्रॉब्लेम येतो. सगळं करून कुठेतरी कधीतरी आपल्याला त्याच्याकडे खेचून घेते आणि आपण या गोष्टी विसरून जातो असं. प्रभूजी तुमचा आवाज नाही येते ऐकून. सॉरी म्यूट वरती होतो. तर जे संत म्हणजे ही अशी काही मोठी एक पदवी नाहीये की मी तिथे कधी पोहोचू शकत नाही असं नाही. आपली जर वागणूक चांगली असेल तर आपण ही जसं एक भागवतर मध्ये खूप चांगला श्लोक आहे की एक जो भक्त असेल चांगला त्याच्यामध्ये चांगले गुण आपोआप येतात. जे दैवी गुण आहे, जे देवतांमध्ये जे गुण आहे ते त्याच्यामध्ये आपोआप येतात. जसं आपण पाहिलं प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज, तर ते काही म्हणजे असं काही एक इनअचिवेबल गोष्ट नाही. अरे संत म्हणजे मी तिथे कधी पोहोचू, नाही नाही. आपल्याला ती वागणूक आपल्याला हळूहळू ती आपल्याला ती सुधारत राहायला पाहिजे. कधी समजा राग आला, रागला लगेच दाबून टाकला. समजा मी काही अशी गोष्ट आहे की म्हणजे इमिडिएटली मी त्याचा काहीतरी कोणातरी मी बोललं पाहिजे, मारलं पाहिजे, तर इन्स्टेड ऑफ दॅट मी थोडं मी राग जरा धरून ठेवला. आणि एकदा आपण जर केलं तर हळूहळू मग तो जो राग तो जो वेग आहे, जसं उपदेशामृतामध्ये पण सांगितलं, वाचो वेगम मनसा क्रोध वेगम जिव्हा वेगम उपरोपस्त वेगम, तर हे जे एक वेग आहे तर त्याला जो धरून ठेवतो, त्याला जो दाबून ठेवतो तो खरा संत आहे. तो आपल्या पृथ्वीवर शिष्य बनू शकतो. तर हे फक्त वेग आहे, इतके डिफिकल्ट आहे आपल्याला असं वाटतं. कारण आपण त्याच्यावरती विजय प्राप्त करायचा प्रयत्नच केला नाही. आपलं मन चाललं तर जाऊ दे, राग आलं तर जे बोलायचं बोलू द्या, कोणाला मारायचं मारू दे, तसं नाही. विश्व म्हणजे आपली बुद्धी भगवानने दिली आहे, मन दिलेलं आहे,
त्याच्यावरती लगेच ते दमन केलं. आता हे जे पाच इंद्रियांचे जे आपण भगवद्गीतेमध्ये फोटो पाहतो ते लगेच त्याला खेचलं पाहिजे का, ते सोडून दिलं तर मग रागाच्या भरात मग काहीतरी होतं. मग जसं ते श्रद्धा हे जसं ते आफताबचं केस पाहिजे लगेच 35 तुकडे करून टाकतो, त्याच्या नंतर त्याला पछताव झाला पण व्हॉट इज द यूज, एवढं मोठं एक घृणित कृत्य तो करून बस. तर हे सगळे जे आहे ते हे जे वेग आहे त्यांना दाबून ठेवलं पाहिजे आणि आपण हे करू शकतो. जसं प्रभुपाद पाहिलं, प्रभुपाद आता किती आता काही वर्षापूर्वी होते आपल्याबरोबर 50 वर्षापूर्वी 60 वर्षापूर्वी, हे म्हणजे असं काही नाही वी कॅन ऑल्सो डू, बट आपल्याला ती एक प्रबल इच्छा पाहिजे की मला पण भक्ती करायची आहे आणि मला हे जे सहा जे शत्रू आहेत यांच्यापासून मला लांब आहे. हे जे आपण ठरवतो मग हळूहळू पण आपण पण त्या मार्गावर चालू लागतो. आणि भगवंतांचे भक्त म्हणजे संत, जसं तुकाराम संत म्हणजे काय भगवंतांचे भक्त, प्रल्हाद महाराज असो, ध्रुव महाराज असो, गोरखकुमार असो, संत. आणि आजकालचे जेवढे आपण जे पाहतो जे भक्त जे आता जर तुम्ही इराक मध्ये गेला, इराण मध्ये गेला, सौदी अरेबिया मध्ये तिकडे लोक माळा घेऊन फिरतात, तर आपल्याला का हे वाटलं पाहिजे, म्हणजे किती म्हणजे गर्व वाटलं पाहिजे की हे दुसऱ्या देशात राहून दुसऱ्या धर्मात राहून जर हे एवढं व्यवस्थित चांगली भक्ती करू शकतो. मी कझाकिस्तानला गेलो होतो रशियामध्ये, ते एका व्यक्तीला भेटलो, एक भक्ताला भेटलो होतो, ते तो रशियन होता बाय बर्थ मुस्लिम होता, पण इतका एक्सपर्ट आहे तो म्हणजे जे महाराज आहेत गुरु महाराज परम पूज्य भक्ती ध्रुव गोविंद महाराज, ते म्हणतात की हा एक म्हणजे ना असा एक्सपर्ट आहे तो, कुठलाही श्लोक बोला इमिडिएटली इंटर. तर मला एवढं आश्चर्य वाटलं की मी या धर्माचा असूनही मला ते श्लोक माहित नाही आणि हा दुसऱ्या देशामध्ये दुसऱ्या धर्मामध्ये राहून असतो इतका एक्सपर्ट आहे, त्याला भागवतम भगवद्गीता सगळे श्लोक माहित, इज सो एक्सपर्ट. तर इट्स जस्ट अ पाथ, म्हणजे एक रास्ता एक, एक, एक मार्ग आहे त्याच्यावरती फक्त आपल्याला चालायचा प्रयत्न करतो, तर ते जर आपण चालत राहिलं तर ऑटोमॅटिकली वी गेन दॅट, हे केलं पाहिजे बस दुसरं काम. तर इतकी मोठी गोष्ट असं नाही आहे म्हणजे असं वाटेल सुरुवातीला, पण आपण जर त्याच्यावरती चालत राहिलं तर वी कॅन डू इट. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, थँक्यू. जयश्री माताजी पण काहीतरी बोलत होत्या, मग हे माताजी खूप छान वाटलं असं ऐकायला, सगळ्यांनी प्रश्न पण खूप छान भेटले, त्याच्यातून खूप छान माहिती भेटली. प्रभूजी तेच म्हणत होते की तुम्ही एवढं चांगला रेलेव्हंट आन्सर दिलं की त्याची भक्ती योगाची प्रॅक्टिस करणं हे सगळ्याचं उत्तर आहे बऱ्यापैकी, की आपण त्याची प्रॅक्टिस साधना किती चांगली करतो त्याच्यावरून ह्या टीचिंग आपल्या लाईफ मध्ये आपण कसे उतरवू शकतो हे त्या प्रॅक्टिसवरच डिपेंड आहे मेनली. आणि असोसिएशन ऑफ डिवोटीज म्हणजे भक्तांच्या संगतीत राहणं ही की आहे त्याची प्रॅक्टिस, भक्तांचा संघ जर ठेवला आपण व्यवस्थित ऑटोमॅटिक आपलं मन भक्तीमध्ये लागेल. म्हणतात ना की जसं प्रभुपाद नेहमी म्हणतात जो एक जो दारुडे आहे तो नेहमी दारुड्याचा संग करेल, जसं एक जुगारी आहे जे जुगार करणार आहे त्यांचा संग, तसा एक भक्त आहे तो नेहमी भक्तांचा संग शोधेल, भक्त कुठे भेटतो आणि त्याच्यामध्ये मग ते पुढे जातात. तसं आपल्याला पण तसंच करायचं, जे वाईट संघ आहे त्यांच्यापासून थोडस राम बाहेर पाहिजे आणि जिथे भक्त भेटतात आपल्याला लगेच तिकडे त्यांचं त्यांना पकडलं पाहिजे. हरे कृष्ण बरोबर कारण आहे ना. हरे कृष्ण प्रभूजी, मी असं ऐकलं तुकाराम महाराज रोज रात्री एका देवळामध्ये उभं राहायचंय त्यांचं संकीर्तन करण्यासाठी. ओके, पूर्ण रात्र संकीर्तन करायचे, डोळे मिटून ते करायचे, देवाची माहिती महती सांगायचे, इम्पॉर्टन्स सांगायचे, पण समोर कोणी बसलेलं नसायचं प्रभूजी. एकदा असं झालं की एक रात्री तुकाराम महाराज कीर्तन करत होते आणि एकच माणूस सकाळी त्यांचे डोळे उघडले तेव्हा एक माणूस बसलेला दिसला त्यांना. त्यांनी विचारलं बाबा रे तू कसा काय इथे बसलास एवढं अहोभाग्य की आज मला एक तरी माणूस बस ऐकायला बस बघायला मिळाला. तो म्हटला की महाराज तुम्ही ज्या घोंगडीवर बसलात ती माझी आहे म्हणून मी थांबलो.
म्हणजे असोसिएशन एवढं भरभरून होत तरी ते लोकांनी घेतलं नाही तेव्हा असं घेतलं नाही आणि आपण जर आपण तुकाराम महाराजांचं जर आयुष्य पाहिलं तर जेव्हा त्यांना ते गरुड जेव्हा त्यांना घ्यायला आलं ते वैकुंठाला घेऊन जाण्यासाठी तर ते पूर्ण गावाला सांगायला लागले की तुम्ही पण चला तुम्ही पण चला त्या बायकोला सांगितलं आवळी जेवण करून चल तू पण ये नको 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 सांगे पाहिजे पहिले नको आम्हाला नाही जायचं म्हणजे तुकाराम महाराज इतके उदार होते की माझ्या ऐवजी तुम्ही त्यांना सांगायला घेऊन जा बट नो बट वी वॉज रेडी असं मी ऐकलं कुठेतरी प्रभूजी असं आहे की त्यांना असं वाटलं की हे विमान जे आले पुष्प विमान त्यांना असं एक राऊंड मारून पुन्हा घेऊन येईल इकडे असं सगळ्यांचं एक पण ते गेले बराच वेळ आलेच नाही म्हटल्यावर त्यांचं ठीक झालं की आता काही येणार नाहीत परत. तर भट्टी मार्ग जो आहे तो खूप खूप सोपा आहे असं म्हणजे प्रभुपाद नाही म्हणजे इट इज व्हेरी इझी पण डिफिकल्ट आपल्याला का वाटतं कारण जे आपण जसं सांगितलं षड रिप ते आपल्याला धरून ठेवतात तिथे थोडस जरा त्यांना जे षड रिप तिथे थोडस जरा ते जे वेग आहे थोडा कंट्रोल केलं तर आपण पुढे व्यवस्थित भक्ती मार्गाने पुढे जाऊ शकतो. हरे कृष्ण हरे कृष्ण प्रभूजी खूप छान दंडवत हरे कृष्ण धन्यवाद सर्वांना मथुरा माताजी जयश्री माताजी मंदिर माताजी अर्चना माताजी सोनाली माताजी राखी माताजी खूप खूप धन्यवाद आपण थांबूजी हरे कृष्ण राखी माता खूपच छान आम्हाला म्हणजे काही ज्या शंका होत्या त्यांचं पण निरसन झालं बाकीच्यांच्या प्रश्नांनी सर्व माताजींनी पण छान छान प्रश्न विचारले त्यामुळे सगळ्या शंकांचं निरसन झालं खूप छान धन्यवाद चांगलं असं असंच म्हणजे काही शंका आपल्या शंका जेव्हा हळूहळू दूर होत राहतील ना आपण मग पुढे पुढे प्रगती करत करू शकतो चांगलं ठीक आहे चला आपण थांबूया इथे मग आणि पुढच्या मंगळवारी भेटूया आपण हरे कृष्ण भगवद्गीता यथारूपी जय श्रील प्रभुपाद की जय इस्कॉन गुरुवृंद की जय समवेत भक्तवृंद की जय हरे कृष्ण.